नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. अजिंठा वनपरिक्षेत्र हद्दीतील पिंपळवाडी शिवारमध्ये 2019 मधील पावसाळ्यामध्ये लाखो रुपये खर्च करून 20,800 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली होती. ही लागवड 13 हेक्टर जमिनीमध्ये लागवड करण्यात आली होती. मात्र ही लागवड फक्त कागदोपत्री दाखवून बिल काढले गेले व वरच्यावरच खर्च दाखविला गेला. या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेच गायब झालेली आढळून आले. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसारित झालेल्या होत्या. त्यात लागवड केलेल्या झाडांना पाणीच टाकण्यात आले नव्हते, पाण्याअभावी ते सुकून गेले होते. तरीही अजिंठा वनविभागाच्या कर्मचारी अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी याच प्लांटेशन संदर्भामध्ये काही ग्रामस्थांनी माहिती दिली होती. या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात आले. तर याच वनीकरण संदर्भामध्ये चौकशी करण्याची बातमी प्रसारित होणार होती. त्यावेळेस या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत होते, मात्र झाडांचा पत्ताच नव्हता. या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून कदाचित ही आग लावण्यात आल्याचे आरोप व तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. या लागलेल्या आगीमध्ये जे गवत होते ते जळून खाक झाले, तर काही प्रमाणामध्ये छोटे रोपटे होते ते मात्र होरपळून गेले. या प्लांटेशनमध्ये आग लावणारे जेही कोणी असेल याची त्वरित चौकशी करून त्यांच्यावरती मोठी कारवाई करण्यात यावी आणि शासनाने लाखो रुपये खर्च करून 20,800 वृक्षांची लागवड केलेली आहे त्या संदर्भामध्ये ही लागवड केलेली झाडे कुठे गायब करण्यात आली आहेत याची शासनाने त्वरित चौकशी करून दोषींवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मोरे यांनी केलेली आहे. जर चौकशी करून दोषींवरती कारवाई न झाल्यास भ्रष्टाचार समिती संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती दिलीप मोरे यांनी दिली.